ಹೇಳಿ. ತೋರಿಸಿ ನನ್ನ ಕಳ್ಳರತ್ನ. ಎಂದು ಕಾಯಿಸ್ತಾನೆ ನೋಡುತ್ತೆ. ಆಗ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಬೇನ. माझ्यावर विश्वास नाही. असं म्हणू नकोस रे. माझा तुझ्यावर विश्वास नसताना त्यांनी इथपर्यंत आलेच नसते. विश्वास आहे ना, मग हा प्रश्न का? सॉरी. नो सॉरी. आय लव्ह यू. I love you too. Hello. Hello. विक्रमादित्य, वाचली का चिट्ठी? वाचवलीस का बायकोची अब्रू? Hey. Hello. Hey. Hello. Hello. तू असा विचार करून बघ ना, श्रावणी काही आता लहान नाहीये. ती हे जे काही वागते ना, त्यात तिच्या वयाचा दोष अधिक आहे. आणि या वयातली मुलं आपण काही सांगितलं तर ताबडतोब थोडंच काही ऐकणार आहे. अरे श्रावणीला बऱ्या वाईटाची जाण आहे. आपण नीट समजावून सांगितलं ना तर ती नक्की त्याचा विचार करेल. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सगळे मिळून लवकरात लवकर श्रावणीला या प्रकरणात बाहेर काढू. नील, अरे आज साईमनचा फोन आला होता. साईमनचा फोन आला होता? खरं सांगतेस तू? मी बोलले ना तुझा विश्वास बसणार नाही म्हणून. साईमनचा फोन आला म्हणून आम्हाला जेवढं आश्चर्य वाटते ना, त्याहीपेक्षा त्यांचा फोन येऊन गेल्यावर तू जास्त खुश आहेस या गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटत. काय म्हणाल्या साईमा? घरातल्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपल्यालाही बोलवलं. आपल्यालाही बोलवलं? कसं शक्य रागिणी? अरे मलाही हाच प्रश्न पडला होता. पण साईमा म्हणाल्या की घरातल्या पूजेसाठी राजा शिर्के घरातल्या सगळ्यांनी हजर असायला हवं असं राजज्योतिषांनी सांगितलं, म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं. विक्रम, जाऊन विचार तुझ्या बायकोला, सत्य काय हे तुझ्या तुलाच कळेल. ए तू, हॅलो, ए ऐक, तुला जे काय बोलायचं ना ते समोर येऊन बोल. आमच्या कळलं ना? हे असले चिठ्ठ्या पाठवायचे आणि असे फोन करायचे भिकार धंदे सोडून दे, समोर ये. हॅलो,